जनता कर्फ्यू मधून जीवनावश्यक गोष्टींना वगळण्यात आलं असलं तरी देखील महात्मा फुले भाजी मार्केट संघटनेनं आज कडकडीत बंद पाळला, याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. पिंपरी चिंचवडला कोरोना व्हायरसने कहर केलेला आहे. सर्वात जास्त रुग्ण हे पिंपरी चिंचवडला आहे. मात्र आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जो जनता कर्फ्यूचा जो आदेश काढलेला आहे त्याला अनुसरून आज ह्या पिंपरी चिंचवडच्या भाजी मंडई संपूर्ण बंद आहे. आपण पाहू शकता कशाप्रकारे ह्या भाजी मंडई बंद आहेत. एकही इथं चिटपाखरू नाही आहे ह्या भाजी मंडईमध्ये. टोटल संपूर्ण हे भाजी मंडई बंद आहे. जर पाहायला गेलं तर सर्वात जास्त कोरोना व्हायरसचे रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये आढळून आले. आणि काही दिवसापूर्वीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही एक विनंती केली होती की लोकांनी घराबाहेर पडू नये, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्याला अनुसरून आज लोकांनीही तसा प्रतिसाद देत आणि भाजी मार्केटवाल्यांनी तोच कित्ता गिरवत आज हे भाजी मार्केट बंद आहे. गणेश दुडमचे महाराष्ट्र पिंपरी चिंचवड.